मुंबईचा कोपरान कोपरा विकून खाल्ला, लुटली मुंबई, मुंबईकरांच्या किश्यावरती डल्ला मारला अध्यक्ष महाराज। ओ मला काय करायचे हे मी ठरवीन ना, मी काय केलं पाहिजे ते मी ठरवीन, तुम्ही ठरवू नका। मला काय ठरवलं पाहिजे ते, मला काय बोलायचं ते मी ठरवीन ना, मी त्यांच्याशीच बोलतोय। ट्री अथॉरिटीचा चेअरमन हा मुंबईचा म्युनिसिपल कमिशनर असतो आणि ट्री अथॉरिटी मध्ये एखादा प्रस्ताव पारित झाला की तो फायनल नसतो, तो मुंबईच्या महानगरपालिकेच्या जनरल बॉडी मध्ये तो प्रस्ताव येतो, ज्याचे प्रिसाइडिंग ऑफिसर मुंबईचे महापौर असतात आणि त्या जनरल बॉडी मध्ये मुंबईकर जनतेने निवडून दिलेले 227 नगरसेवक त्या जनरल बोला। अध्यक्ष महोदय, सन्माननीय अमित साटम साहेब हे बोलतायत, फक्त ते जे बोलतायत त्याच्यामध्ये ती एक अपुरी माहिती आहे की ट्री ऑथॉरिटीचे प्रस्ताव हे महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये येत नाही। आपण 1888 चा कायदा चेक करा आणि कायद्यामध्ये असेल तर मी माझे शब्द मागे घेतो, परंतु महानगरपालिकेच्या सभेमध्ये येत नाही। वृक्ष प्राधिकरण स्वायत्तता आहे, आयुक्त त्याचे अध्यक्ष आणि आयुक्तच ते मंजूर करतात नामंजूर करतात आणि त्याची परवानगी देतात, म्हणून मी या ठिकाणी उभा राहतो। चला मी आता त्याचं स्पष्टीकरण देतो आणि विथ प्रूफ स्पष्टीकरण देतो, आणि आता हे मी बोलणार नव्हतो पण आता बोलतो। आणि ट्री अथॉरिटीमध्ये पारित झालेला प्रत्येक प्रस्ताव हा मुंबई महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये येतो। प्रभू साहेब, आपण विसरला असाल की 2013 मनीषाताई चौधरी इथे बसलेले आहेत, गोरेगाव परिसरामधील एका विकासकाची सुमारे 500 झाडं तोडण्याचा प्रस्ताव हा ट्री अथॉरिटीमध्ये आला होता। त्यावेळेला मी आणि मनीषाताई चौधरींनी त्या प्रस्तावाला विरोध केला होता, आम्ही त्या बैठकीतनं वॉकआउट केला होता, विरोध नोंदवला होता, तरीही तो प्रस्ताव त्यावेळेला जे आयुक्त होते त्यांनी तो पारित केला। तो जे आयुक्त मागच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार होते, ठीक आहे असू द्या। त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर ट्री अथॉरिटीमध्ये पारित झाल्यानंतर तो प्रस्ताव मुंबईच्या महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये आला। त्यावेळेला प्रिसाइडिंग ऑफिसर आणि महापौर आपणच होतात प्रभू साहेब, आपण महापौर होतात। प्रोसिडिंग काढा, विथ एव्हिडन्स सांगतो, खोटं बोलत असेल तर माफी मागीन, चुकीचं असेल तरी माफी मागीन। आणि त्यावेळेला आपण महापौर असताना मुंबईच्या महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये तो प्रस्ताव आला, भारतीय जनता पार्टीच्या 32 नगरसेवकांनी त्या प्रस्तावाला विरोध केला, आम्हाला त्यावेळेला बोलायला दिलं नाही, त्यावेळेला महापौर प्रभू साहेबच होते। त्यानंतर आम्ही 32 नगरसेवकांनी त्या ठिकाणी वॉकआउट केला अध्यक्ष महाराज, आणि त्या ठिकाणी बाहेर येऊन त्या महानगरपालिकेच्या बाहेर येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या 500 अधिक एका विकासकासाठी झाडं तोडण्याच्या प्रस्तावाला आम्ही त्यावेळेला विरोध केला। विरोध करूनही तो पारित झाला। आणि त्याच्या पुढे सांगू, ऐका ना, त्याच्या पुढे सांगतो। त्याच्यावरती विरोध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपरला मोठ्या मोठ्या बातम्या आल्या, मग मला फोन आला, शेलर साहेब मला सकाळी फोन आला 9 कि मला म्हणाले, मला एक फोन आला एका मोठ्या व्यक्तीचा आणि मला फोनवर सांगितलं, अरे अमित काय झालं तुला, काय प्रॉब्लेम आहे, कशाला विरोध करतोस, मी सांगतो ना सुनीलला तुम्ही जाऊन बसा आणि मिटवा, असं म्हणाले मला। आता मी या सभागृहाचे ते सदस्य नाहीत म्हणून मी त्यांचं नाव घेत नाही। अजूनपर्यंत मी अजून अहो मला काय करायचं हे मी ठरवीन ना, मी काय केलं पाहिजे ते मी ठरवीन, तुम्ही ठरवू नका। मला काय ठरवलं पाहिजे ते, मला काय बोलायचं ते मी ठरवीन ना, मी त्यांच्याशीच बोलतोय, मी त्यांच्याशीच बोलतोय। त्यामुळे जर पर्यावरणाचा एवढा पुळका होता तर त्यावेळेला त्या गोरेगावच्या 500 झाडं तोडण्याकरता त्या काळा त्यावेळेला प्रस्ताव पारित झाला। त्यामुळे बसून बोलू नका आणि आपसा तसं बसून बोलू नका, बोला तुम्ही। आणि त्याच्यानंतर अनेक प्रकारचे दबाव त्यावेळेला त्या ट्री अथॉरिटीच्या त्या प्रस्तावाला विरोध करू नका म्हणून आले होते, परंतु वी स्टूड अवर ग्राउंड, आम्ही त्यावेळेला त्याचा विरोध केला, त्याच्या विरोधात उभा राहिलो। पुढच्या दिवशी परत एकदा तिथे साईट व्हिजिट केली,
आयुक्तांना भारतीय जनता पार्टीचं पूर्ण डेलिगेशन त्यावेळेला जाऊन भेटलं होतं. इकडे बसलेले अनेक लोक त्याला साक्षी आहेत अध्यक्ष महाराज. येस, रामभाऊ नाईक त्यावेळेला आमच्याबरोबर आले होते मला आठवत आहे. आणि त्यामुळे हे पर्यावरणवाद आणि हे सगळे जे काही बोगस ढोंग हे जे लावलंय ना महाराष्ट्रामध्ये, खास करून 2019 आणि 2022 मध्ये, म्हणे आम्ही पर्यावरणवादी म्हणून आरेची काय 2500 झाडांकरता. ओ जर तुम्हाला थोडं तरी क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग किंवा ग्रीन एनर्जी किंवा क्लीन एनर्जी कळली असती ना, तर तुम्हाला हे कळलं असतं की 2500 झाडं जितकं कार्बन सिक्वेस्टेशन करतात तितकं कार्बन सिक्वेस्टेशन 286 किलोमीटरची मेट्रो ही 60 दिवसामध्ये करते. हे तुम्हाला कळलं नाही, कारण तुम्हाला ढोंग करायचं होतं. आणि त्यावेळेला अशा प्रकारचं बिल तुम्ही का आणलं, म्हणजे तुमचा मुंबई महानगरपालिकेच्या ट्री अथॉरिटीवरती विश्वास नव्हता का? आणि मग तुम्हीच ती मुंबईची महानगरपालिका गेले 25 वर्ष चालवताय, म्हणजे तुम्ही त्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणामध्ये चुकीच्या गोष्टी करत होतात का? आणि त्यावेळेला मुंबईची महानगरपालिका अस्तित्वात होती हे बिल त्यावेळेला आणलं होतं, त्यावेळेला 2020 साली, इफ आय एम नॉट मिस्टेकन. त्यामुळे आयदर तुमचा मुंबईच्या महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणावर विश्वास नव्हता, किंवा हे बिल आणून तुम्ही हे मान्य करताय की मुंबईच्या वृक्ष प्राधिकरणामध्ये चुकीच्या गोष्टी होत होत्या. दोघांपैकी एक काहीतरी खरं असलं पाहिजे ना अध्यक्ष महाराज. त्यामुळे हे की हे मला वाटते बाहेर तो विचार करण्याकरताच गेले असतील. हा, आणि त्यामुळे अध्यक्ष महाराज हे बिल फक्त एवढ्या करता आणलं की स्वतःची अथॉरिटी. आशिष शेलारजी म्हणाले तसं मी काही वजन बिजन हे शब्द वापरणार नाही, कदाचित वजन जास्त झालं होतं म्हणूनच दुसऱ्या दिवशी मला सकाळी फोन आला होता. आणि त्यामुळे हे वजन वगैरे आहे ते काही असे काही मी काही बोलणार नाही त्याच्यावरती. परंतु हे करत असताना आपण आता काही सदस्य बोलले एन्व्हायरमेंटल सेन्स कॉमन सेन्स आणि इज ऑफ लिव्हिंग सस्टेनेबिलिटी. 25 वर्षामध्ये या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 10,000 मेट्रिक टन कचरा रोज मुंबई शहर जनरेट करतं. आता 7,500 मेट्रिक टन कचरा दर रोज मुंबईकर जनरेट करतं, परंतु अजूनपर्यंत त्या कचऱ्याला ट्रीटमेंट करणारा प्लांट आपण करू शकलो नाही. 25 वर्ष राज्य करतो मुंबईच्या महानगरपालिकेवरती. युरोपमध्ये असे देश आहेत जे कचरा दुसऱ्याकडनं इम्पोर्ट करतात, कारण ते अजून तेवढा कचरा जनरेट करत नाहीत. ते कचरा इम्पोर्ट करतात, पैसे देऊन कचरा विकत घेतात, त्याच्यातनं वेस्ट टू इलेक्ट्रिसिटी प्लांट करतात. आपण मुंबईमध्ये 10,000 मेट्रिक टन कचरा रोज जनरेट करतो, परंतु अजूनपर्यंत आपण वेस्ट टू इलेक्ट्रिसिटी प्लांट इथे करू शकलो नाही अध्यक्ष महाराज. आणि आम्ही गप्पा करतो सस्टेनेबिलिटीच्या, तुम्हीच राज्य करत होतात मुंबईच्या महानगरपालिकेवरती, मग तेव्हा कुठे गेलं होतं तुमचं पर्यावरण? या मुंबई शहरामध्ये आपले नदी नाले वाहतात, त्या नदी नहाल्यामध्ये आपले जे सुएचे कनाल आहेत ते डायरेक्ट डिस्चार्ज होतात, आणि विदाऊट बिंग ट्रीटेड नदी नाल्यांमधनं वाहणारं सगळं पाणी हे समुद्रामध्ये डिस्चार्ज होतं. आज मुंबईच्या समुद्राचा रंग बघा काय झालाय तो. 25 वर्ष राज्य करतो मुंबईच्या महानगरपालिकेवरती, पण आपण मुंबई शहरामध्ये एसटीपी प्लांट अजूनपर्यंत करू शकलो नाही अध्यक्ष महाराज. एसटीपी आम्ही होतो 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये. भारतीय जनता पार्टीचा कधी महापौर नव्हता, भारतीय जनता पार्टीचा स्थायी समितीचा अध्यक्ष कधीच नव्हता. 25 वर्ष तुम्हीच होतात. आणि त्या 25 वर्षामध्ये तुम्ही माझ्याकडे बघून बोला, मला ऍड्रेस करा तुम्ही. त्या 25 वर्षामध्ये अध्यक्ष महाराज शेवटचे जे 10-15 वर्ष होते ना, त्या 25 वर्षामध्ये शेवटची जी 10-15 वर्ष होती ना, त्याच्यामध्ये बोंबा मारणारे काही लोक महापौर होते, काही लोक सभागृह नेते होते, काही लोक स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यावेळेला विसरले होते पर्यावरण. अरे मुंबईचा कोपरान कोपरा विकून खाल्ला, लुटली मुंबई, मुंबईकरांच्या किश्यावरती डल्ला मारला अध्यक्ष महाराज. हे
अध्यक्ष महाराज 25 वर्ष या देशामध्ये झालेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये झालेला 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार आहे अध्यक्ष महाराज. काय 2G 3G वगैरे काय नाही याच्या समोर. दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% जे जगतात ते आज पर्यावरणाच्या गप्पा करतात, सस्टेनेबिलिटी बद्दल बोलतात, ग्रीन एनर्जी बद्दल बोलतात, ग्लोबल वॉर्मिंग बद्दल बोलतात. चला कंक्लूड करा. आणि त्यामुळे हे जे बिल आहे ना अध्यक्ष महाराज, हे बिल आधी पारित केलेल्या बिलाला खारिज करणारं बिल नाहीये. हे बिल म्हणजे मुंबईकरांचा आवाज आहे अध्यक्ष महाराज. ही मुंबईकरांची खंत आहे अध्यक्ष महाराज. हा मुंबईकरांचा रोष आहे अध्यक्ष महाराज. हा मुंबईकरांचा राग आहे अध्यक्ष महाराज. गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईकरांना लुटणाऱ्यांवरती राग व्यक्त करणारा हे बिल आहे अध्यक्ष महाराज. राग.